नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या कृषी अपडेट या चॅनलमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत आज कांदा लागवड मित्रांनो कांद्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती आज आपल्याला पाहायची आहे जर तुम्ही माझ्या न नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ऑन करा जेणेकरून तुम्हाला असे शेतीविषयी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो कांदा लागवड करण्यासाठी तुम्हाला जर सुधारित वाहन आवश्यक असेल तर बसवंत सात्याऐंशी पुले समर्थ एन टू फोर वन वापरू शकता पेरण्याची वेळ खरीपमध्ये करायची असेल तर जूनच्या पहिल्या आठवड्यात करावी रांगडा करायची असेल तर जुलै दुसऱ्या आठवड्यात करावी आणि रबी करायची असेल तर ऑक्टोबरच्या आठवड्यात करावी पुनर्लागणीसाठी वेळ आहे खरीप मध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रांगड्याची सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आणि रबीसाठी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बियाणाचे प्रमाण आठ ते दहा किलो प्रति हेक्टर वापरावे आणि लागवडीन लागवडीसाठी जे अंतर आहे ते खरीप ते पंधरा बाय दहा सेंटीमीटर आहे आणि रब्बी आणि उन्हाळीसाठी बारा पॉईंट पाच सेंटीमीटर बाय सात पॉईंट पाच सेंटीमीटर सपट वाफे करून करावे मित्रांनो तुम्ही जर स्क्रीनशॉट मी मारून पुन्हा नंतर पाहू शकता तर ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्याजवळ राहू द्या जेणेकरून तुम्हाला पुन्हा लागवडीसाठी याचा उपयोग होईल तर तुम्हाला जो रासायनिक खतं किंवा सेंद्रिय खतं जे द्यायचे आहेत ते प्रकारे द्यायचे आहेत बघा तर शेणखत जे आहे ते चाळीस टन किंवा पंधरा टन गांडूळ खत तुम्ही देऊ शकता प्रति हेक्टरी रासायनिक खत जे आहे ते शंभर पन्नास पन्नास नत्र स्फुरद व पलाश किलो हे द्यायचे आहे ॲक्टो ॲझोटोबॅक्टर टू पॉईंट फाईव्ह ग्रॅम प्रति किलो बियाणं चढायचे जेव्हा खत आहे मित्रांनो तर खतं देण्याची वेळ आहे मित्रांनो सेंद्रिय खत पंधरा दिवस लागवडीपूर्वी द्यायचे आहे आपल्याला आणि रासायनिक खत जे आहे ते लागवडीपूर्वी पन्नास 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 किलो नत्र स्फुरद व पलाश हे तिन्ही द्यायचे पन्नास पन्नास किलो प्रति हेक्टर उर्वरित पन्नास किलोग्राम नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यायचं आहे तर जीवाणू खतं जे आहे ते पेरणीपूर्वी बियाणा सोळायचं आहे आणि आंतरमशागत तर आठ ते दहा दिवसाच्या अंतराने नियमित खुरपणी करायची आहे पुनर्लागणीनंतर एक महिन्याने वर खतांची मात्रा द्यायची आपल्याला एक महिना झालं पेरणी करून की त्याच्यावर पुन्हा आपल्याला खतं टाकायची पाणी व्यवस्थापन करण्यासाठी आठ ते दहा दिवसांच्या अंतराने हंगाम व गरजेनुसार पाण्याच्या पळ्या द्याव्यात मित्रांनो का, कांदा ज्या वेळेस लागवड करताल आपल्याला आठ आप दहा दिवसानंतर पाणी द्यायचे जर पाऊस वगैरे काय असेल तर तुम्ही त्याच्या अडजस्टमेंटनुसार पाणी द्या ही झाली सेंद्रिय खतं रासायनिक खतं जीवाणू खतं आणि आंतरमशा कांदा पाणी व्यवस्थापन तर पुढे आता पाणी व्यवस्थापन आठ ते दहा दिवसाच्या अंतरा दिलेले आहेत तर फुलकीडी जे आहेत आता इथून आपल्याला फवारणी किंवा रोग अशी कसं ह्या कसा दुरावा कांद्यासाठी करायचा आहे ते पहा मिथाईल डेमेनाटॉन फुलकिडी जर पडली असतील तर मिथाईल डेमेटॉन दहा मिली अथवा कार्बो सल्फॉन दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात पंधरा दिवसाच्या अंतरानं फवारण्या करायच्यात जांभळा करपा जर रोग पडलेला असेल तर मॅक मॅनको मॅनको झेप झिरो पॉईंट पंचवीस टक्के किंवा कार्बेने डॅझिम झिरो पॉईंट एक टक्का चिकट द्रव झिरो पॉईंट दहा टक्के यांच्या चार फवारण्या पंधरा दिवसांच्या अंतराने रोगाची लक्षणं दिसताच करावेत उत्पादन मित्रांनो आपल्याला खरीपमध्ये पंधरा ते वीस टन प्रति हेक्टरी रांगडमध्ये वीस ते पंचवीस टन प्रति हेक्टरी आणि रबीमध्ये पंचवीस ते तीस टन वीस ते तीन प्रति हेक्टरी, हेक्टरी होईल पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे आणि मित्रांचे धन्यवाद